24 तासात काय बिघडलंय, 24 तास अपडेट राहण्यासाठी जय महाराष्ट्राच्या टीम सोबत घेऊन जात आहोत फील्ड रिपोर्टवर। देशभरात 69वा प्रजासत्ताक दिन उत्सव साजरा करण्यात आला, दिल्लीतल्या राजपथावर संचलन करण्यात आलं आणि त्यासाठी आशियान देशाचे 10 राष्ट्रप्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते। भारताचे लष्करी सामर्थ्य व संस्कृती याचे दर्शन आज प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर घडले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी इंडिया गेटवर अमर ज्योती इथे शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली। याशिवाय देशाची वेगवेगळी संस्कृती दर्शवणारे विविध राज्याचे चित्ररथही संचलनात सहभागी झाली होती। महाराष्ट्रासाठी शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि साहसाचे वर्णन करणारा हा चित्ररथ प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी साकारलेला होता। महाराष्ट्राच्या चित्ररथाचे राजपथावर आगमन होताच राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे आणि त्यांचे कुटुंबीय उभे राहिले आणि त्यांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या। कॅमेरा पर्सन राजीव बारुटसह मिलिंद सागरे, जय महाराष्ट्र न्यूज। संपूर्ण देशात 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात असताना मुंबईत मात्र विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संविधान बचाव रॅली काढली आणि धरणं धरलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेली ही रॅली गेटवे ऑफ इंडियाच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली आणि तिथे या सर्व नेत्यांनी धरणं धरलं। देशातील सर्व दिग्गज नेते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। शरद पवार, शरद यादव, राजू शेट्टी, सीताराम येचुरी, डी राजा, श्रीपाल सबनीस अशा प्रकारचे साहित्यिकही या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। न्यायमूर्तींनी, सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी जी भूमिका मांडली आहे त्याच्यामुळे संविधानावर धोका आहे, लोकांचा आवाज दाबला जातोय, दलितांचा आवाज दाबला जातोय आणि त्यासाठी सर्व संघटना किंवा विरोधी पक्ष एकत्र येऊन संविधान वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत अशा प्रकारचा दावा या रॅलीमध्ये करण्यात आला। हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूरही या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। एकूणच नरेंद्र मोदी यांचं सरकार संविधानाच्या विरोधात काम करतंय आणि लोकांचा आवाज दाबतंय, रोजगार कमी होत आहेत अशा प्रकारचा आरोप करून या रॅलीमध्ये यापुढे एकत्र येण्याचा निश्चय व्यक्त करण्यात आलेला आहे। विलास आठवले, जय महाराष्ट्र, मुंबई। 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी विरोधकांनी संविधान बचाव रॅली काढली होती आणि याच वेळेला भाजपनं तिरंगा यात्रा काढत तिरंगा यात्रेच्या माध्यमातून सभा केली आणि ती सभा म्हणजे संविधान सन्मान सभा होती आणि याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाची दुकाने बंद पडतील म्हणून विरोधकांनी जातीपातीचे राजकारण सुरू करत आता संविधान बचाव रॅली काढण्याचा प्रयत्न केला आणि या संविधान बचावात नाही तर हा पक्ष बचावासाठी त्यांचा प्रयत्न आहे अशा पद्धतीचा टोलाही विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी झाडलाय आणि याच वेळेला बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्या विरोधकांची लायकी नाही अशा पद्धतीचं संबोधन बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणाऱ्यांनी बाबासाहेबांना इंदू मिलची जागा स्मारकासाठी दिली का, कमला मिलची जागा विकताना काँग्रेस राष्ट्रवादीचे हात पटापट चालत होते आणि आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जागा देण्यासाठी 15 वर्ष त्यांना वाट पाहावी लागली आणि भाजपनं हेच काम 3 दिवसात केलं आणि त्याला म्हणजे पंतप्रधान मोदींचा जो विकासाची साथ आहे तेच महत्वाचं आहे आणि याच वेळेला मुख्यमंत्र्यांचं भाषणामध्ये आपला आवाज बसला आणि त्या आवाज बसण्यामागे त्यांनी जे उत्तर दिलं की भाजपचा आवाज आणि मुख्यमंत्र्यांचा आवाज बसू शकत नाही आणि कोणी दाबू शकत नाही पण हा विकासाचा हात आणि विकासाची जी साथ आहे ती लोकांची आमच्या बरोबर आहे अशा पद्धतीचं सांगत मुख्यमंत्र्यांनी आता एका पद्धतीने राजकीय अजेंडाही या सभेतना निर्माण करण्याचा प्रयत्न केला। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेच्या आज विविध कामाचं उद्घाटन केलं। मुख्य म्हणजे एलपीएसटी या ठिकाणी असलेला जिना जो आहे तो देखील आज सुरू करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो हा जिना जो आहे तो प्रवाशांच्या सेवेत आता सुरू देखील झालाय। एलपीएसटीला ज्या पुलावर दुर्घटना झाली होती त्याच्या बाजूला अतिरिक्त जिन्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता आपण पाहू शकताय उद्घाटन झाल्यानंतर हा जिना जो आहे तो प्रवाशांच्या सेवेत दाखल झालाय। एकूणच जर पाहिलं तर एलपीएसटीचा पूल जो आहे तो 4.8 मीटरचा आहे आणि या ठिकाणी उत्तरेकडे म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी असलेला जुना पूल जो आहे तो 2.1 मीटरचा होता। मात्र या पुलावरती 29 सप्टेंबर 2017 वेळी दुर्घटना जी आहे ती झाली होती आणि या दुर्घटनेमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले। मात्र त्यानंतर प्रशासनाला जाग आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो अतिरिक्त जिना जो आहे तो बसवण्याचं काम हाती घेतलं होतं आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की आज या जिनाचं उद्घाटन जे आहे ते झालेलं आहे आणि आजपासून हा अतिरिक्त जिना जो आहे तो प्रवाशांच्या सेवेत दाखलही झालाय। एकूणच जर पाहिलं तर रेल्वेच्या आज विविध कामांचं उद्घाटन जे आहे ते प्रवाशांसाठी करण्यात आलंय आणि या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या आजपासून दाखलही झाल्या आहेत। पुण्यातील एरोडा भागात राहणारी सादिया अनवर शेख
कोंडव्यातील एका भागात ती शिकायला होती शिक्षण संस्थेत, पण कालांतराने सादिया ही इसिसच्या कट्टरपंथी इस्लामकडे आकर्षित झाली, जी दहशतवादी संघटना आहे. त्यानंतर ऑनलाईन चॅटिंगद्वारे ती इस्लामकडे ओढली गेली. तिच्या ऑनलाईन चॅटिंगच्या कट्टरपंथीयांच्या जाळ्यात अडकल्याचं पुणे ATSला समजलं. त्यावेळेचे तत्कालीन ATSचे पोलीस सहाय्यक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी तिचं समुपदेशन केलं. तिचं समाज माध्यमांद्वारे रॅडिकलाइज करण्यात आलं, तिचं ब्रेनवॉश करण्यात आलं. मात्र तिला ठोस पुराव्यांअभावी आणि अल्पवयीन असल्यामुळं सादिया अनवर शेखला पुणे पोलिसांनी सोडून दिलं. मात्र 2015 नंतर सादिया ही बेपत्ता झाली आणि 23 जानेवारीला जम्मू आणि काश्मीरच्या पोलिसांचं एक पुणे पोलिसांना पत्र आले की सादिया ही एक आत्मघातकी हल्ला घडवण्याच्या उद्देशाने काश्मीरमध्ये आहे. त्यानुसारच जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी कारवाई करत आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सादियाला अटक केलेली आहे. ह्या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडालेली आहे. अमोल धर्माधिकारी, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. प्रजासत्ताक दिनाला राजपथावर पुरुष बाईकवर कसरती करताना दिसतात. यंदा मात्र हे चित्र थोडं वेगळं होतं. BSFच्या 113 महिलांनी बाईकवर जबरदस्त कसरती केल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राजपथावर महिलांनी जबरदस्त कसरती केलेल्या पाहायला मिळालं. रॉयल एनफिल्ड बुलेटवरून दाखल होत या 27 महिलांनी 16 प्रकारच्या कवायती दाखवल्या. या कवायतींनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. दुचाकींवर एकाहून एक अधिक महिलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कवायती सादर केल्या. काही बाईकवर 2-3 तर काही बाईकवर 5 महिला होत्या. मुख्य म्हणजे हे संचलन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आलं. यासाठी BSFच्या वतीनं या गौरवपूर्ण कार्यक्रमासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलंय. महिला बाईकर 26,350 cc रॉयल एनफिल्ड मोटरसायकलवरून चित्तथरारक कवायती करताना दिसल्या. या सर्व महिला बाईकर्स 20 ते 31 वयोगटातील आहेत. BSFच्या महिला जवानांच्या या पथकाला सीमा भवानी असं नाव देण्यात आलंय. महिलांच्या या कसरतींनी देशाला स्त्री सामर्थ्याचं दर्शन घडलंय. 26 जानेवारी रोजी देशाच्या कानाकोपऱ्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. ध्वजारोहणासोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी सुरू आहे, परंतु नवीन बाई कार्यक्षेत्रात मात्र वेगळेच घडत आहेत. देशात सुरू असलेल्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये आपल्या नवीन बाई शहराचा प्रथम क्रमांक यावा यासाठी गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी, रहिवासी, राजकीय लोक, पालिका प्रशासनातील कर्मचारी, अधिकारी कंबर झडत आहेत. आज सकाळी 9 वाजता सर्वत्र ध्वजारोहण चालू असताना पालिका प्रशासनाचे कर्मचारी मात्र दिघा ते बेलापूर दरम्यान, मानखुर्द ते वाशी दरम्यान रेल्वे रुळांची साफसफाई करत होते. प्लास्टिक मुक्तीसाठी नवीनबाईने आजच हा दिवस निवडला आहे. या शहरातील रहिवासी, पालिका शाळेतील विद्यार्थी सर्वजण प्लास्टिक मुक्त करण्यासाठी प्लास्टिकचा कचरा गोळा करतोय. याशिवाय भिंतींची रंगरंगोटी सुरू आहे. यापूर्वी महाराष्ट्र संत गाडगेवा नागरी स्वच्छता अभियानात पालिकेचा प्रथम क्रमांक 2 वेळा, राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. देशात प्रथम क्रमांक यावासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसले आहे. दिघा ते बेलापूर दरम्यान सकाळी 6 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून पालिकेचे कर्मचारी परिश्रम करत आहेत. प्लास्टिकचा कचरा असो वा रस्ता असो, रस्त्याची 2 वेळा साफसफाई होत आहे. भिंतीची रंगरंगोटी झाली. आज सकाळी प्लास्टिक मुक्ती अभियानाला जोरदार प्रतिसाद मिळाला असून दुकानदारांमध्ये जनजागृती केली जाते, पथनाट्य राबविलं जात आहे. नवीन बाई शहराचा प्रथम क्रमांक यावा, देशात प्रथम क्रमांक यावा यासाठी नवीन बाईकरांनी कंबर कसली आहे. पालिका प्रशासनाचे कर्मचारी, अधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते त्यात योगदान देत आहेत. संदीप खांडके पाटील, जय महाराष्ट्र, नवी मुंबई. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आज औरंगाबादमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तिरंगा एकता रॅली काढण्यात आली, तर दुसरीकडे काँग्रेसच्या वतीनं संविधान बचाव रॅली काढण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये क्रांती चौकामध्ये भारतीय जनता पार्टीची तिरंगा एकता रॅली पार पडली. या रॅलीमध्ये औरंगाबाद शहरातील सगळ्याच भागातून भारतीय जनता पार्टीचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आम्हाला संविधान बदलायचं नाही, संविधानाचंच संरक्षण करायचंय याचा संदेश राज्यभर देण्यासाठी ही तिरंगा एकता रॅली काढण्यात आल्याचं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्यभरात 300 ठिकाणी आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं तिरंगा एकता रॅली काढण्यात आली. मराठवाड्यातील जिल्हा आणि तालुका स्तरावर काढण्यात आलेल्या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नेते या रॅलीमध्ये पहिल्यांदाच मोठ्या संख्येनं सहभागी होताना दिसले. दुसरीकडे काँग्रेसच्या वतीनं औरंगाबाद शहरामध्ये भडकल गेट ते क्रांती चौकापर्यंत संविधान बचाव रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये संविधान वाचवा यासाठी सगळ्यांना आवाहन करण्यात आलं. आतापर्यंत संविधान दूर करायचं किंवा संविधान बदलायचं असा जो
जी चर्चा सुरू होती त्यावर मात करून जे संविधान आहे ते वाचवलं पाहिजे, त्यासाठी सगळा भारतातला जनसमुदाय एकत्र व्हावा आणि राज्यातील जनता संविधान बचावसाठी एकत्र यावी असं आवाहन काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं. ओरिजिनल्स महेश वाक्स, माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रजासत्ताक दिनी तिरंगा एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या रॅलीमध्ये दोन समाजामध्ये जे तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला कुठं ना कुठं शांतता या सगळ्या या रॅलीच्या माध्यमातून स्थापित होईल असा एक त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे सर्व समाजाचे लोक या रॅलीमध्ये पंकजा मुंडे यांनी आलेले आहेत आणि मोटरसायकलवर आपण बघू शकतो महिला मुली संपूर्ण मोटरसायकलद्वारे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. पंकजा मुंडे आपल्याला पाठीमागे दिसत आहेत. मोठ्या संख्येने भाजप शहरातले नागरिक असतील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे कुठं ना कुठं समाजामध्ये एकता वाढावी या रॅलीचा मुख्य उद्देश आहे आणि दूरमध्ये एकता राहावा असाच उद्देश ठेवून रॅलीचं आयोजन करत. त्याबरोबर आदेश जयमोरे, जय महाराष्ट्र. कोल्हापूरकरांना प्रजासत्ताक दिनानिमित्त एक गुड न्यूज पालकमंत्र्यांनी दिले, कारण कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासूनची होती. तर गावं जी आहेत ती ग्रामीण भागातली गावं मात्र हद्दवाढीत येण्यास विरोध करत होते आणि एक मोठा संघर्ष निर्माण झाला होता. यावर आता तोडगा म्हणून कोल्हापूर शहरासाठी प्राधिकरण लागू करण्यात आलेलं आहे आणि या प्राधिकरणाचं कामकाज आहे ते 1 तारखेपासून सुरू होणार आहे. यासाठी नव्याने एक CEO यांची नियुक्ती होणार आहे आणि त्याचे आदेश आता लवकरच निघतील आणि 1 फेब्रुवारीपासून खऱ्या अर्थानं प्राधिकरणाला सुरुवात होईल आणि गावाचा सुनियोजित विकास होईल अशा पद्धतीचं नियोजन आहे ते सरकारकडून सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याचमुळे कोल्हापूरकरांच्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त ही एक गुड न्यूज आहे ते पालकमंत्र्यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. पिंपरी चिंचवडला 107 मीटरचा ध्वज आज फडकवला गेलेला आहे. देवरोडचे ब्रिगेडियर OP वैष्णव यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आलेला आहे. यावेळेस आयुक्त श्रावण हर्डीकर हेही उपस्थित होते. महापौर, आमदार असतील व मोठ्या बहुसंख्येने इथे नागरिक इथे उपस्थित होते. देशातील हा सर्वात उंच हा ध्वज आहे, महाराष्ट्रामध्ये हा सर्वात उंच ध्वज आहे. तर देशामध्ये 1 नंबरचा जो ध्वज आहे तो वाघा बॉर्डर आहे. दुसऱ्या नंबरचा हा ध्वज आहे 107 मीटरचा. आपण पाहू शकता कशा प्रकारे इथे मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवडकर सकाळपासूनच त्यांनी गर्दी केलेली होती. आपल्या शहरामध्ये हा मानाचा एक तुरा खवला गेला आहे. त्याची प्रचिती पाहण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणामध्ये येथे आपल्याला पाहावयास मिळत आहे. 26 जानेवारीच्या निमित्ताने आज हा ध्वज फडकवला गेलेला आहे. गणेश दुडम, जय महाराष्ट्र, पिंपरी चिंचवड. देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना मात्र नागपूरमध्ये एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. नागपूरच्या अंबाझरी तलावाच्या मधोमध जाऊन स्विमरनी झेंडा जो आहे तो फडकवलेला आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांपासून तर 85 वर्षाच्या वृद्धापर्यंत सगळे या टीममध्ये सहभागी झाले होते. यांनी तिरंगा तलावाच्या मधात पोहत नेऊन 500 मीटर आतमध्ये नेऊन तिरंगा फडकवला. महिलांच्या सन्मानासाठी म्हणून महिलेच्या हाताने हा तिरंगा फडकवला आणि स्विम करत असतानाच राष्ट्रगीताचं गायन केलं. या माध्यमातून स्वच्छतेचा आणि देशाच्या राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो या टीमने केलेला आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट मिथुन आदमनेसह उदय तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. राज्यामध्ये सायबर क्राईमचे प्रमाण सध्या वाढताना आपल्याला दिसत असेल. फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल किंवा ऑनलाईन फसवणूक असेल, सर्वच बाबतीत सध्या रोज नवीन नवीन गुन्हे उघडकीस येत आहेत. नगर जिल्ह्यातही 2 गुन्हे सध्या उघडकीस आलेले आहेत. नगरच्या सायबर क्राईमने संगमनेर येथील एका युवकास ताब्यात घेतलेले आहे. तसेच शिरूर येथील एका युवकास ताब्यात घेऊन त्याच्यावर सायबर ऍक्टनुसार कारवाई केलेली आहे. संगमनेर येथील आकाश गुंजाळ तर शिरूर येथील साईनाथ वेताळ या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. या दोघांनीही फेसबुकद्वारे एका आपले जे मित्र आहेत किंवा जे नातेवाईक आहेत यांची बदनामी करण्याचा प्रयत्न फेसबुकद्वारे केला होता. मात्र सायबर क्राईमने या घटनेचा सखोल तपास करून या 2 आरोपींना ताब्यात घेतलेले आहेत. निश्चितच आपण जर पाहिलं तर फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल, सोशल मीडियातील कोणतेही वापर करताना काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा आपणही या
प्रकारला बळी पडू शकतो असं आव्हान या सायबर पोलिसांनी केलेलं आहे. जय महाराष्ट्रासाठी सुशील थोरात, अहमदनगर. बीड शिवसेनेच्या वतीने जे आहे ते आज एमएससीबीच्या उपविभागीय कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलं होतं. शेतकऱ्यांना 2-2 वर्षापासून ट्रान्सफॉर्मर मिळत नसल्याचा आरोप जे आहे ते शिवसैनिकांनी या एमएससीबीच्या अधिकाऱ्यावर केलेला आहे. शेतकऱ्यांची वारंवार मागणी करून देखील ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी मिळत नसल्यामुळं आज सबंध शेतकऱ्याबरोबर शिवसैनिक भी आक्रमक झाले आणि बीड पंचायत समितीचे उपसभापती मकरंद उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे ते बीड एमएससीबी उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलं. मकरंद उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे शिवसैनिक या ठिकाणी आले होते आणि यांनी आक्रमक पाऊल या ठिकाणी उचललं. त्याचबरोबर एमएससीबीच्या अधिकाऱ्याला देखील या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेरलं आणि प्रश्नाचा वर्षाव त्यांच्यावर केला आणि त्यामधून लवकरात लवकर जो प्रश्न त्यांचे सोडवावे अशी त्यांना आक्रमक मागणी या ठिकाणी केलेली. त्यामुळं कुठं ना कुठं चर्चेचा विषय या ठिकाणी बनलेला होता की शेतकरी पहिल्यांदाच इतक्या आक्रमक पद्धतीने एमएससीबी कार्यालयामध्ये झाले. त्यामुळे यापुढे जे शेतकऱ्याचे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्याची जबाबदारी या एमएससीबी अधिकाऱ्यावर आहे. कारण की पहिल्यांदाच या आक्रमक पद्धतीचं आंदोलन झालंय. यानंतर अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे प्रलंबित आहेत आणि यंदा पाऊस भी चांगला झालेला आहे. त्यामुळे सगळ्यांनाच विजेची गरज आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये शेतकरी याच पद्धतीने आक्रमक होतील अशा पद्धतीचं अंदाज जे आहे ते वर्तवण्यात येतो आणि त्याचबरोबर शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने दखल घेण्याची गरज आता एमएससीबी अधिकाऱ्यांपुढे आहे. कारण की त्यांना शेतकऱ्याचा संयम आता कुठं ना कुठं तुटत चालल्याचं चित्र आपण बघतोय. उद्धव मोरे, जय महाराष्ट्र. निसर्ग आपल्याला बरंच काही देत असतो. निसर्गाबरोबरच समुद्र सुद्धा आपल्याला बरंच काही देत असतो. समुद्रातल्या 200 प्रकारच्या माशांचं प्रदर्शन हे डोंबिवलीच्या बंदिस्त सभागृहामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सावळाराम संकुलात भरलेलं हे डोंबिवलीतील हे प्रदर्शन आपण पाहू शकता की बच्चे कंपनी कशी इथे गर्दी केलेली आहे, शालेय विद्यार्थ्यांची इथे गर्दी दिसते. हा जो मासा आहे जो प्रीमियम क्रॉसर ॲरोना, ह्या माशाची किंमत जवळजवळ 2 लाख रुपये आहे आणि ह्या माशाला बघण्यासाठी लहान मुलांनी सुद्धा फार इथे गर्दी केलेली आहे. एकंदरीत 200 प्रकारच्या ह्या माशांच्या प्रजातीला बघण्यासाठी सगळ्यांची लहान थोरापासून सगळ्यांची इथे गर्दी होताना दिसते. किशोर पगारे, जय महाराष्ट्र, डोंबिवली. गणतंत्र दिवसाचे औचित्य साधून गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यामध्ये हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील महिला आणि पुरुषांनी सहभाग नोंदवला आहे. जवळपास या मॅरेथॉनमध्ये 35 ते 50 वयोगटातील महिला पुरुषांनी सहभाग नोंदवला आहे. महिला आणि पुरुष गटांमध्ये 8 किलोमीटर आणि 21 किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. एकीकडे नक्षलग्रस्त अशा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे आणि देवरी तालुका अतिसंवेदनशील असला तरी क्रीडाप्रेमी आणि जे खेळाडू आहेत त्यांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग नोंदविलेला आहे. जवळपास 3 वर्षापासून ही स्पर्धा आयोजित करत असून या स्पर्धेला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे. प्रवीण तांडेकर, जय महाराष्ट्र, गोंदिया. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले परभणी शहरातील हजरत सय्यद शातुराबुल हक दर्ग्याच्या उरसाला 111 वर्षाची परंपरा आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या ठिकाणी उरसात हजेरी लावतात आणि त्यामुळं व्यापारी ही देशभरातून या ठिकाणी आपली दुकाने मांडतात आणि त्यातून औकाफ बोर्डाला लाखो रुपयाचा उत्पन्न मिळतो. मात्र गेल्या 3 वर्षापासून या उरसाला राजकीय गालबोट लागलंय का असं चित्र एकूण समोर आहे. आपल्या मर्जीतील गुत्तेदारांना कंत्राट मिळावं यासाठी औकाफ बोर्ड जाणून बुजून निविदा प्रक्रिया उशिरा करत असल्याचा आरोप या ठिकाणी भाविक करतात. त्यामुळं लाखो रुपयाचा उत्पन्न मिळवणाऱ्या औकाफ बोर्डाला लोकांच्या भावनेशी काही घेणं देणं नाही का असा प्रश्न या निमित्तानं भाविक उपस्थित करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरसह नझीर खान, जय महाराष्ट्र, परभणी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याकरिता तसेच त्यांचे नैराश्य दूर करण्याकरिता वाशिम तालुक्यातील रिटद येथील जिजाऊ इंग्लिश शाळेमध्ये गॅदरिंग निमित्त आज दोन्ही हात नसलेल्या परभणी जिल्ह्यातील योगेश खंडारे या तरुणाचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. योगेश खंडारे हा युवक मूळचा परभणी जिल्ह्यातील असून वयाच्या 5व्या वर्षी
दोन्ही हात विजेचा शॉक बसल्याने कापून टाकावे लागले, तरी योगेश आयुष्यात न डगमगता जीवन जगत आहे. योगेश आपले दोन्ही हात नसताना सर्व कामे दोन पायानेच करतो. यावेळी जिजाऊ शाळेतील विद्यार्थ्यांना योगेशने आपल्या आयुष्यात खचून न जाता आयुष्यातील नैराश्य दूर सारून ठरवलेले ध्येय गाठता येऊ शकते अशा पद्धतीचा संदेश आपल्या व्याख्यानातून दिला. यावेळी दोन्ही हात नसलेल्या योगेशने आपल्या पायाने लिहिणे, मोबाईल हाताळणे एवढेच नाही तर या ठिकाणी चारचाकी गाडी सुद्धा आपल्या पायानेच चालून दाखविली. यावेळी रिठद येथील जिजाऊ इंग्लिश शाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तसेच परिसरातील गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली. खरोखर जिद्द आणि प्रबळ शक्तीच्या जोरावर व्यक्ती काहीही करू शकतो हे यावरून पुन्हा एकदा अधोरेखित होते. कॅमेरा पर्सन विनोद साबळेसह विशाल राऊत, जय महाराष्ट्र, वाशिम. संजय लीला बनसाळी आणि वाद हे नातं तसं पाहायला गेलं तर फार जुनं आहे. 2017 रिलीज होणारा पद्मावत हा सिनेमा वादामुळे 2018 म्हणजे कालच्या डेटमध्ये रिलीज झालेला आहे. वादामध्ये सापडल्यामुळे या मूवीच्या कलेक्शनवरती त्याचा इफेक्ट पडला आहे का नाही हे पाहणं नक्कीच आपल्याला शौकाचं ठरणार आहे. परंतु 8,000 स्क्रीन मिळाल्यानंतरसुद्धा या मूवीच्या सिनेमाच्या कलेक्शनवरती 18,000 कोटीचं कलेक्शन जे आहे ते या सिनेमाने केलेलं आहे. आणि आता या सिनेमाची घोडदौड अशी सुरू राहणार की वादामुळे याच्या कलेक्शनवरती काही परिणाम पडणार हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे. कॅमेरामन राजीव भारूटसह शुभम शिंदे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. 24 तासात काय घडलं आणि काय बिघडलं याचा संपूर्ण आढावा आपण घेतला आहे जय महाराष्ट्रच्या फील्ड रिपोर्टमध्ये. पण आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.